याआधी आपण आ साठी त्यानंतर छोटा ई आणि मोठा ई अशा दोन्ही ईसाठी या प्रत्येक मूळाक्षरांसाठी वेगवेगळी वे चिन्ह शिकलो चला तर तुम्हाला आठवतं आहे का बघा ही कशाची चिन्ह आहे छान याला आपण आ म्हणतो त्यानंतर ओळखा बघू हे कशाची चिन्ह आहे ते बरोबर याला आपण छोटा ई किंवा पहिली विलांटी असेही म्हणतो त्यानंतर हे कशाचे चिन्ह आहे अगदी बरोबर मोठाई दीर्घई किंवा याला आपण दुसरी विलांटी असेही म्हणतो तर चला आपण आता नवीन चिन्हाची ओळख करून घेणार आहोत मुलांनो हे कोणते मूळ अक्षर आहेत छान उ उखळ उ यासाठी देखील आपण एक नवीन चिन्ह शिकणार आहोत मुलांनो हा जो आकार दिसतोय या ठिकाणी हे जे चिन्ह तुम्हाला आहे यालाच आपण उ असे म्हणणार आहोत याला आपण पहिला उकार असे देखील म्हणतो लक्षात आलं याला काय म्हणायचं ऊ छान तर चला आपण आता प्रत्येक मूळाक्षराला हा ऊ जोडून शब्द तयार करूया आणि त्यांचे वाचन देखील करूया मुलांनो हे कशाचे चिन्ह आहे ऊ चे तर आपण प्रत्येक मूळाक्षराच्या खाली हे चिन्ह जोडून वाचन करणार आहोत क आणि या कच्या इथे खाली आपण हा उ जोडणार आहोत बघूया उ, वाचन करायचे क उ, कु कसं वाचायचं क उ, कु आलं लक्षात ह्याचप्रमाणे आता आपण राहिलेल्या मूळाक्षरांच्या खाली उ जोडून त्यांचे वाचन करणार आहोत तर लक्ष द्या

ज, उ झू झ उ झू ट खाली जोडूया उ टू ट उ टू ठ उ ठू ड, उ, डू ढ उ ढू उ, नू ह्याचप्रमाणे तच्या खाली देखील आपण ऊ जोडणार आहोत त उ, तू

उ, य, उ, यू मुलांनो र अक्षराला उ जोडत असताना तो आपण खाली न जोडता त्याच्या उजवीकडे जोडत असतो लक्षात ठेवायचं रच्या उजवीकडे उ जोडायचा असतो बघा र आणि इथे जोडलाय उ, वाचन करायचं रू र उ, रु ल, खाली जोडूया उ, लू ल उ, लू व त्याला जोडूया उ, गम्मत आहे बघा व त्याच्या खाली जोडला आपण उ तर वाचनही उ,

उ, ऊळ क्ष उ, क्षू ज्ञ उ ज्ञू तर या पद्धतीने प्रत्येक मूळाक्षराच्या खाली उ, जोडून आपण शब्दांचे वाचन करू शकतो